अविस्मरणीय प्रेम कहानी भाग 96 नील आणि विद्याची लव स्टोरी आपण ऐकत आहोत। नील रुद्र एकदम छान मूडमध्ये आतमध्ये जातात, जसं की काहीही झालेलं नाही तसं। आतमध्ये सगळेच आनंदामध्ये गप्पा मारत असतात। आत आल्यावर नील विद्याकडे बघतो, तीही त्यांच्यामध्ये इन्वॉल्व झालेली आहे असं दाखवत असते। पण तिच्या मनाची जी घालमेल होती ती नीललाही समजलेली होती। आता रुद्रला सगळेच चिडवतात, अनन्यालाही चिडवतात। सगळं ठरवून अनन्याचे आई वडील भाऊ आणि अनन्या घरी जातात। रुद्राचे मॉम डॅड नील आणि विद्या हे अजूनही हॉलमध्येच बसलेले असतात। मॉम लगेचच बोलते, आजचा दिवस कसा गेला कळालं सुद्धा नाही, खूप थकवा आला आज, मी आराम करायला जाते। म्हणून त्या उठून त्यांच्या रूममध्ये जातात। खरंच हे फंक्शन असल्यावर स्वतःकडेही लक्ष द्यायला वेळ उरत नसतो, खूप थकलो मी पण, मीही आराम करायला जातो म्हणत डॅडही तिथून उठून जातात। विद्यासुद्धा कॉफीचे मग घेऊन किचनमध्ये जाते। तिथे आता फक्त रुद्र आणि नीलच उरलेले होते। रुद्र लगेचच बोलतो, दादा मला समजत आहे तुझ्या मनामध्ये काय चाललं, मला असं वाटतं की तू पुढे काय होणार आहे तो विचार करण्यापेक्षा आत्ता विद्या वहिनींच्या मनामध्ये जे काही प्रश्न चाललेले आहेत त्यांच्या मनाची होणारी जी घालमेल आहे ती तू दूर करावी, कारण आता या मोमेंटला त्यांना तुझी खूप गरज आहे आणि त्याच्यामुळे तू ते पूर्वीचं टेन्शन घेत बसण्यापेक्षा तुमच्या दोघांच्या नात्याकडं लक्ष द्यावा बघावं असं मला वाटत आहे, बघ तुला काय वाटतं ते। नील लगेचच त्याच्याकडे बघत बोलतो, तू बरोबर बोलत आहेस, मी तेच करणार आहे, मला माहिती आहे तिला कसं काय म्हणवायचं ते, तिचे प्रश्न कसे काय दूर करायचे ते। मला पण विशेष तर हे वाटत आहे, माझा रुद्र माझा चाम्प इतका मोठा कधी झाला जो मला आज समजावत आहे, आणि तेही इतक्या सहजरित्या। खरंच तुझ्यासारखा भाऊ असल्यावर मला टेन्शन घ्यायची तरी काय गरज आहे, नील त्याला म्हणत असतो। त्याला परत एकदा छान अशी मिठी मारतो। दोघही एकमेकांकडे बघतात आणि हसतात आणि ज्याच्या ज्याच्या रूममध्ये ते दोघंही निघून जातात। नील जेव्हा रूममध्ये जातो तेव्हा विद्याकडे बघतो, ती बेड कवर बदलत असते। नील तिच्याकडेच बघत असतो पण ती मात्र त्याच्याकडे बघत नव्हती। बेड कवर विद्याचं टाकून झालं होतं, तिने लगेचच पिलोला कवर घातलं। नील मात्र अजूनही तिच्याचकडे बघत होता। आता मात्र विद्याला राहवलंच नाही आणि तिने पण एकदा त्याच्याकडे बघितलं। तिच्या नजरेत प्रश्न त्याला स्पष्ट जाणवले, तरीही तिने त्याला काहीही एक विचारलं नाही आणि परत एकदा आपापलं काम करायला लागली, जे की तिला स्वतःला बिझी ठेवण्यासाठी मदत करत होतं। नीलसुद्धा काहीच बोलला नाही, बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला। विद्या मनातच परत बोलते, मला हे काय होत आहे, मी नीलसोबत का बोलले नाही, मी त्याला त्रास देत आहे का, बाप्पा काहीतरी सुचव, या डोक्यामध्ये खूप प्रश्नांचं वादळ निर्माण होत आहे, काय करू काय नको समजेनासं झालंय, सगळ्यांचा राग मी माझ्या नवऱ्यावर का काढत आहे, म्हणत ती तशीच खाली बेडवर बसली। नीलाही फ्रेश होऊन बाहेर आला आणि तिच्याजवळ जाऊन बसला। त्यालाही तिच्यासोबत काय बोलावं आणि काय नाही ते कळेना आणि तिलाही त्याच्यासोबत काय बोलावं ते समजेना, त्याला काय विचारावं कुठून सुरुवात करावी तेही तिला कळेना। विद्या बेडवर हात ठेवून बसलेली होती। तिला समजेना तर नीलनं फक्त आपलाच हात तिच्या हातावर ठेवून दिला। तिने लगेचच त्याच्याकडे बघितलं आणि दोघांनी परत एकमेकांकडे बघायला सुरुवात केली। अनन्या आणि तिची फॅमिली ही घरी पोहोचली होती। अनन्याचा भाऊ आदित्य अनन्याची मजाक मस्ती करत होता। एकमेकांना चिडवून ते सगळेच आता ज्याच्या ज्याच्या रूममध्ये निघून गेले होते। अनुच्या डोक्यातही बरेच प्रश्न सुरू होते। रुद्रला फोन करून विचारावं का, रुद्र नीलसोबत बोलला असेल का, ती मनातच म्हणत होती। तितक्यातच ती पूर्वीला फोन करते। पूर्वी मात्र फोन उचलतच नव्हती। पूरब आणि पूर्वीचे आई वडील दोघंही पूर्वीच्या जेवणासाठी वाट बघत होते, पण पूर्वी आली तशी तिच्या रूममध्येच होती। तिचा तिच्या फॅमिलीमध्येही खूपच जीव होता। तिची आई तिला बोलवण्यासाठी रूममध्ये गेली। पूर्वी स्वतः फ्रेश होऊन बाहेर येतच होती की तिची आई तिथे गेली, बाळा ठीक आहेस ना, काही टेन्शन तर नाही ना तुला, तिच्या आईनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं। नाही आई मी ठीक आहे, ती हसतच बोलली। पूर्वीची आई लगेचच तिला म्हणते,
मी तुझी आई आहे। मुलांच्या मनात काय चालू असतं ना ते आईला समजतं। तुम्ही खूप टेंशन मध्ये आहे असं मला वाटत आहे, म्हणूनच मीच वरती आले तुझ्या बाबांना सांगून। सगळे जेवणासाठी तुझी वाट बघत आहेत बाळा। हो चल, मलाही भूक लागली। पूर्वी तिच्या आईला मिठी मारतच बोलते। दोघेही मायलेक खाली येतात। सगळ्यांचे जेवण होतात। इकडूनच्या तिकडूनच्या गप्पा गोष्टी होतात। त्याच गप्पांमध्ये पूर्वीचे वडील विद्याचा विषय काढतात। मला ती मुलगी खूप आवडली जी तिच्या मैत्रिणीसोबत आलेली होती। तिच्याकडे बघून मला तर माझ्या पूर्वीचीच आठवत होती, जी एकेकाळी सेम तशीच आणि तिच्यासारखीच होती। पूर्वी स्वतःला कंट्रोल करत होती, कारण तिला कुणाचंही मन दुखवायचं नव्हतं। पण विद्याची केली जाणारी तारीफही तिला सहन होत नव्हती। तुला माहिती आहे पूर्वी, ती तर कॉफीसुद्धा अगदी तुझ्यासारखीच बनवते। तिनं मला तिच्या हाताची कॉफी जेव्हा दिली ना, मला आठवलं की माझीही पूर्वी असंच कधी काळी माझ्यासाठी करायची। पण काही गेल्या वर्षांपासून तू तर हे काम करणंच सोडलं आहे। तुला फक्त आणि फक्त बिझनेस, प्रॉपर्टी यातच आता रस आहे। घरचे नाते मात्र तू विसरत चालली आहेस बाळा, तिचे वडील बोलतात। पूर्वीची मॉम लगेचच बोलते, अहो तुम्हाला काय करायचंय, आपलं बाळ ते आपलं बाळ शेवटी। माझ्या पूर्वीला कामे असतात, मी आहे की तुम्हाला कॉफी करून द्यायला। कशासाठी तिचा मूड ऑफ करत आहात? अगं मी मूड ऑफ नाही करत आहे, मी माझ्या पूर्वीमध्ये जीव आणत आहे जो तिच्यामध्ये राहिलाच नाही। ती फक्त बिझनेसमध्ये आपलं मन रमवत असते, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे देश फिरत असते। त्याच्यामध्ये ती स्वतःला विसरत चालली आहे। खूप झालं आता, आपल्याकडे पुरप्पन तर आहे ना, आता तो सगळंच करतो। आपलं सुद्धा वय होत चाललं आहे, पुढे मागे आपल्याला काही झालं तर, आपण या जगात नसलं तर माझ्या पूर्वीचं कसं होईल? त्याच्यामुळे तिचंही लग्न झालंच पाहिजे ना। तिचाही साथीदार आपल्या डोळ्यांसमोरच तिला मिळाला तर मी आनंदाने डोळे मिटन। पुरब लगेच बोलतो, बाबा तुम्ही काय बोलत आहात असे, आणि माझं चांगलं झालेलं नाही बघायचं आहे का तुम्हाला? इथे अजून मला मुलगी भेटत नाही आहे, तुम्हाला मात्र तुमच्या मुलीचंच पडलं आहे, तो हास्य वातावरण करण्यासाठी बोलतो। नाही रे बाळा, मला मुलगा आणि मुलगी समान आहेत। मला मात्र असं वाटत आहे, आज मी त्या मुलीकडे बघून माझ्या मुलीला मिस केलं, जी काही दिवसांपासून वर्षांपासून माझ्या जवळ असून सुद्धा ती माझी पूर्वी मला वाटतच नाही रे। मला माझी मुलगी हवी आहे। हा आज जी मुलगी माझ्यासोबत बोलत होती, माझ्यासोबत जी हसत होती, ती माझी नव्हतीच, पण तिच्यामध्ये मला माझी पूर्वी दिसत होती। खरंच खूप गोड होती ती, जी मला माझ्या पूर्वीची आठवण करून गेली। आता मात्र पूर्वीला सारखं विद्याचं नाव सहनच होत नव्हतं। विद्यानं तिच्या नीलला तिच्यापासून हिनावून घेतलेलं होतं, पूर्वीची जागा घेतली होती, आणि आता पूर्वीचे आई वडील सुद्धा विद्याचं गुणगान गात होते। विद्या विद्या नाव ऐकून तिच्या डोक्यामध्ये गोंधळ झाला होता। पूर्वीचे वडील खूप वेळा विद्याचं कौतुक पूर्वीसमोर करत होते, आणि पूर्वीसारखीच विद्या आहे, तू ही अशीच होती असं तिला वारंवार म्हणत होते। आता मात्र पूर्वीला ते सहन झालं नाही। ती जेवण करता करता उठली आणि तिच्या वडिलांना बोलली, तुम्ही काय सारखं त्या विद्याचं नाव घेत आहात? काय सारखं ते विद्या विद्या? पूर्वी फक्त एकच असू शकते आणि ती मी आहे। माझ्यासारखं दुसरं तिसरं कुणीच नाही। समजलं तुम्हाला सगळ्यांना? दुसऱ्या कुणामध्येही पूर्वी नसू शकते। देवाने माझ्यासारखं कुणालाच बनवलेलं नाही आहे। तिकडे तोही म्हणत होता की मी तिच्यामध्ये तुला बघून प्रेम केलं। असं कसं दुसऱ्या व्यक्तीमध्ये पहिलं प्रेम दिसू शकतं? मला नाही मान्य हे। मी फक्त एकटीच आहे, माझ्यासारखं या जगात कुणीच नाही। तुम्ही सगळे मला त्रास देत आहात, ती रागाच्या भरात सगळं काही बोलून गेली। आणि परत तिलाच वाटलं की मी हे असं कसं बोलले, कारण सगळेच आता तिच्याकडे बघत होते। म्हणून तिने सगळ्यांकडे एकदा बघितलं आणि ती रागातच आपल्या रूममध्ये निघून जाते। अनन्याचा तिला बऱ्याच वेळा फोन येऊन गेलेला होता, तिने तो बघितला, पण तिला फोन परत करणं तिनं महत्वाचं समजलं नाही। एकटं कारशामध्ये ती आपल्या स्वतःलाच बघत होती, मी एकटी आहे, पूर्वीसारखं दुसरं कोणी कसं असू शकतं? मी हे खरंच स्वतःला बदललेलं आहे का म्हणून माझ्याकडून हे सगळं हिनावून गेलं का? विद्यामध्ये पूर्वीला बघितलं आणि म्हणून तो तिच्या प्रेमात पडला असं तुम्हाला स्पष्ट बोलला। विद्यामध्ये माझ्यासारखे गुण आहेत, विद्या जशी मी होते तशीच आहे, म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो असं माझा नील बोलला। पण ती विद्या पूर्वी तर नाही ना,
मग तो असा कसा बोलू शकला? पण असू शकतं ना, विद्या माझ्यासारखीच असेल, बाबा ही तर खाली तेच बोलत होते की मला विद्यामध्ये तू दिसली आणि मला माझी पहिली पूर्वी आठवली ते। मग नीलची काय चुकी? खरंच जेव्हा नील विद्याला भेटला असेल, मी त्याच्यापासून दूर असेल, तेव्हा त्याला असं वाटलं असेल की ही पूर्वीच आहे, अगदी पूर्वीसारखी बोलते, अगदी पूर्वीसारखीच राहणीमान आहे, अगदी पूर्वीचे विचार आणि हिचे विचार एक आहेत, म्हणूनच नीलने मला विद्यामध्ये बघितलं असेल आणि मी समजून त्यानं तिच्यावर प्रेम केलं आणि प्रेम करतो, म्हणजेच डायरेक्ट इनडायरेक्टली नील माझ्यावर तर प्रेम करतो। ती विद्या आहे पूर्वी नाही हे मला त्याला समजावून सांगावं लागेल आणि मला माहिती आहे नील कसा परत एकदा माझा होईल। मी त्याला बरोबर माझं करेल, मला त्याच्या सगळ्या कमजोरी माहिती आहे। नील आजही माझ्याचवर प्रेम करतो म्हणून तिला आनंद झाला, कारण तिचा एक गोड गैरसमज झाला की विद्यामध्ये त्यानं पूर्वीला बघून प्रेम केलं आहे आणि ते लक्षात ठेवून ती एकटक आरशामध्ये बघून स्वतःच हसत होती आणि म्हणत होती की आता मी नीलला कसं माझं करते ते बघू, कारण विद्यामध्ये त्यानं पूर्वीला बघून प्रेम केलं आहे, म्हणजे तो विद्यावर नाही तर माझ्याचवर आजही प्रेम करतो, म्हणजे आता ही पूर्वी पहिली पूर्वी जशी होती तशीच होणार। मी स्वतःला परत नीलला आवडते तशीच बनवणार आणि परत एकदा नील माझा होणार हे मला माहिती आहे। आता तर त्याच्या मॉमला पण काही बोलायला जागा नाही। आता मी गरीब नाही, खूप प्रॉपर्टी आहे माझ्याकडे, ज्यात मी त्यांचं मेन्शन सुद्धा विकत घेऊ शकते, म्हणून ती हसत होती। चला काय होईल यांच्या पुढे स्टोरीमध्ये हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू। स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि स्टोरी कशी वाटली कॉमेंट करून सांगा।